रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे यांनी ऑल आउट ऑपरेशन तसंच कोम्बिंग ऑपरेशनचं नियोजन धुळे जिल्ह्यामध्ये केलेलं होतं. त्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि बहुतेक कर्मचारी हे या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले असतानाच एक गोपनीय बातमीदाराकडून आम्हाला माहिती मिळाली की अवैधरित्या गोवंशाची तस्करी एका वाहनातून होणार आहे. त्या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही ज्यावेळेला नाकाबंदीचं आयोजन केलं त्यावेळेला त्या नाकाबंदी दरम्यान RJ09 2861 क्रमांकाचा जो ट्रक आहे कंटेनर ट्रक 10 चाकी हा आम्हाला संशयास्पद म्हणून आला. तपासणी केली त्यावेळेला त्या वाहनामध्ये सुमारे 51 गोवंशीय जनावरे ही आम्हाला मिळून आली आणि त्यापैकी 15 जनावरे ही दुर्दैवाने मयत झालेली होती. तर सदरचे जनावरं आणि ट्रक असा सुमारे 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हा आम्ही हस्तगत केलेला आहे आणि जे जनावरं आहेत ते जनावरं आम्ही मांजरोतीतील गोशाळेमध्ये जमा केलेली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सध्या नरेंद्र खैरनार